बाबा पुरंदरेचं कौतुक करत असताना कदाचित राज ठाकरे हे आपल्या आजोबांनी म्हणजे प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी केलेलं लिखाण विसरलेले आहेत, कदाचित वाचलंच नसेल कारण तेवढी बौद्धिक पातळी राज ठाकरेंकडे नाही। आमच्या संभाजी ब्रिगेडच्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर मागणी आहे की बाबा पुरंदरेला तत्कालीन फडणवीस सरकारने जो दिलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार होता, चार भिंतीचा पुरस्कार दिला होता, महाराष्ट्रामध्ये न्यायमूर्ती पी बी सावंत, न्यायमूर्ती बी जे कोळसे पाटील, पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब, प्रवीणदादा गायकवाड, श्रीमंत कोकाटे, परदेशी मॅडम अशा अनेक इतिहासकार आहेत, डॉक्टर जयसिंगराव पवार आहेत, कोल्हापूरचे संभाजीराजे, सातारचे उदयनराजे, अगदी शरद पवार यांनी सुद्धा सांगितलं होतं की बाबा त्यांचं लिखाण हे कादंबरीचं लिखाण आहे, इतिहासाचा त्याला कोणताही आधार नाही, त्यामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्कार देताना त्याच्यावर विचार केला गेला पाहिजे हे सगळ्यांचं मत होतं। परंतु देवेंद्र फडणवीसांनी मात्र आपल्या सत्तेच्या बळावर, खुर्चीच्या बळावरती दंडलशाहीने तो पुरस्कार चार भिंतीच्या आत दिला। महाराष्ट्रामध्ये जितेंद्र आव्हाड सारख्या एका वैचारिक आणि अभ्यासू नेत्यानं शिवसन्मान परिषदांचा सपाटा लावला आणि महाराष्ट्र जागा करण्याचं काम केलं, परंतु देवेंद्र फडणवीसांनी मात्र सत्तेचा वापर करून पुरस्कार चार भिंतीच्या राजभवनामध्ये दिलेला आहे, तो पुरस्कार महाराष्ट्राला अजूनही मान्य नाही। महाराष्ट्र भूषण या पुरस्काराचा अपमान त्या दिवशी देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे। ब म पुरंदरे म्हणजेच बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांनी जे केलेलं लिखाण आहे त्याला कोणतंही ऐतिहासिक कोणताही संदर्भ नसलेलं लिखाण आहे। त्यांनी लिहिलेलं मुळात बघा तुम्ही, त्यांनी जे लिहिलंय ते कादंबरी लिहिलेली आणि कादंबरी ही कथित आणि कल्पित असते, कथांवरती घटनांवरती तयार केलेली असते, स्वतःचे शब्द त्याच्यामध्ये टाकलेले असतात, त्यामुळे इतिहासाचा कुठलाही आधार त्यांच्या कादंबरीला नाही, म्हणून त्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणं, त्या कादंबरीला किंवा त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणं महाराष्ट्राच्या या सन्मानाच्या पुरस्काराची किंमत कमी करण्यासारखं आहे। म्हणून संभाजी ब्रिगेडची पहिली मागणी ही राहील महाविकास आघाडी सरकारला की बाबा महाराष्ट्र भूषण जो पुरस्कार दिलेला आहे तो महाराष्ट्र भूषणचा पुरस्कार परत घ्यावा। आणि आमचं आव्हान आहे, जे पुरंदरेंची बाजू घेऊन राज ठाकरे आज त्यांचं कौतुक सोहळा करत आहेत, राज ठाकरेंना आमचं आव्हान आहे, मनसेला आव्हान आहे, आधी स्वतःचा झेंडा तुम्ही स्वतः तयार करायला शिका। गेल्या 5 वर्षात 2 झेंडे बदलायचे झालेले आहेत, विठ्ठला कोणी अशा राज ठाकरेंनी इतिहासावरती बोलणं, शिवाजी महाराजांवरती बोलणं टाळावं। तुमच्या सभांना लाखांची गर्दी होत असेल परंतु 12 आमदार 1 का झाले याच्यावर सुद्धा त्यांनी चिंतन मंथन केलं गेलं पाहिजे। तुम्ही गुजरातच्या मालकाला आगामी निवडणुकीसाठी खुश करताय परंतु महाराष्ट्राच्या अस्मितेवर बोलत असताना जेम्स लेनचं प्रकरण का काढायची गरज आहे? परत एकदा खेडेकर साहेबांचा उल्लेख एकरी करण्याची कारण काय? खेडेकर साहेब आमच्यासाठी युगपुरुष आहेत, ज्या मराठ्यांच्या पोरांच्या डोक्यामध्ये जाती आणि धर्म पूर्ण फिट केले होते त्या मराठ्यांच्या बहुजनांच्या पोरांच्या हातामध्ये लेखणी आणि पुस्तक देण्याचं काम खेडेकर साहेबांनी आणि प्रवीण दादांनी केलेलं, त्या खेडेकर साहेबांवरती तुम्ही एकेरी बोलताय? राज ठाकरेंनी पहिल्यांदा आपल्या प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे या आजोबांचं चरित्र वाचावं, त्यांनी लिहिलेलं रंगोजी बापू नावाचं पुस्तक वाचावं, 40 पानाचं पुस्तक आहे आणि ते 40 पानाचं पुस्तक भरपूर काय सांगतंय। पुरंदरेंनी केलेलं लिखाण हे भटी लिखाण आहे हे मी नाही सांगत, संभाजी ब्रिगेड नाही सांगत, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे सांगतात। म्हणून राज ठाकरेंना आमचं आव्हान आहे, पहिल्यांदा तुम्ही ठरवा। मी अतिशय जबाबदारीने बोलतोय पत्रकार परिषदेमध्ये की आधी तुम्ही ठरवा राज ठाकरे साहेब की तुम्ही ठाकरेंचे प्रबोधनकार ठाकरेंचे नातू आहात का बाबा पुरंदरेंचे नातू आहात, हे पहिल्यांदा अभ्यास करून ठरवा आणि मग नंतर